मला असं वाटतं की टीकाटिप्पणी कोणावर असते तर ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंवर असते. त्यांनी आरोप करावा आणि त्याचं प्रत्येक उत्तर आम्ही द्यावं असं काही आमच्यावर बंधन नाही आहे. त्यांना भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळं ते सकाळची पत्रकार परिषद घेतात, आमच्यावर टीकाटिप्पणी करतात आणि टीकाटिप्पणी केल्यानंतर ही कशामुळं असते, ज्या व्यक्तीमुळं धोका निर्माण होतो राजकीय अस्तित्वाला, त्याला कशा पद्धतीनं बदनाम करायचं, कशा पद्धतीनं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात आणायचं, यासाठी एक कलमी कार्यक्रम हा सुरू आहे आणि तो आम्ही मनोरंजनाचा भाग म्हणून एन्जॉय करतोय. शरद पवार साहेबांची पत्रकार परिषद आणि राऊत साहेबांची पत्रकार परिषद याच्यामध्ये फरक आहे. मला असं वाटतं की गैरसमजातनं एखादी गोष्ट जर झालेली असेल आणि ती शरद पवार साहेबांपर्यंत पोचलेली असेल तर त्याच्या संदर्भातला जो काय खुलासा आहे तो करायचा तो आम्ही करू. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिर्डीमध्ये काल मुख्यमंत्री गेलेले होते आणि शिर्डीमध्ये मुख्यमंत्री गेल्यानंतर चांगलं काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कुठच्या ना कुठच्या कारणावरनं बदनाम करायचं, कुठच्या ना कुठच्या कारणामध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचा, हा दृष्टिकोन ठेवून विरोधक या ठिकाणी काम करतायत. परंतु जनते